आता सोलापूरच्या वस्त्र वैभवात अजून एका नव्या वैभवशाली वस्त्र दालनाची भर पडली आहे. राजमुद्रा लाइफस्टाईल हँडचे स्वतंत्र रेडीमेड गारमेंट ब्रँड्स बॅकबोन अश्वथ आणि राजमुद्रा लीनाईन ने आता मेन्स वेअर शर्ट ट्राउजर लेडीज वेअर ड्रेस मटेरियल कॅज्युअल्स किड्स वेअर रेडीमेडच्या नामांकित कंपन्यांचे नाविन्यपूर्ण डिझाईन्सच्या भव्य राजमुद्रा लाइफस्टाईल शोरूम मध्ये तुम्हाला मिळतील. हेलन सोली लुईस फिलिप यांसारखे अनेक अफोर्डेबल ब्रँड प्युअर सिल्कच्या साड्यांमध्ये तुम्हाला मिळतील. कांजीवरम धर्मावरम रेशमी इरकल पैठणी राजमुद्रा सिल्क आणि इतर फॅन्सी डिझायनर साड्या घागरा आणि लाछा सुद्धा. राजमुद्रा लाइफस्टाईल शॉपिंग सोबत आता सोलापुरात पहिल्यांदाच ओपन टेरेस मध्ये सुरू झालेल्या कॅफे चोकोलिशेस मध्ये वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घ्या. राजमुद्रा लाइफस्टाईल VIP रोड सोलापूर. मोडली मेते CM चषक माडा विधानसभा मतदारसंघातील हॉलीबॉल आणि चित्रकला स्पर्धेस सुरुवात झाली आहे. CM चषक माडा विधानसभा मतदारसंघातील चित्रकला आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज मोडणी मेथे पार पडले. स्पर्धेचे उद्घाटन भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी शहाजी पवार राजकुमार पाटील शिवाजी कांबळे संजय कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केलं. चार भागामध्ये घेतल्या जातात एकाच वेळेस आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभाग सुद्धा आहे. असा पहिलाच कार्यक्रम मी माझ्या राजकीय कारकिर्दीत किंवा पूर्ण जेवढं मला समजतं शाळेपासून की कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कधी महाराष्ट्रभर आपल्या पार्टीचा कार्यक्रम म्हणून एक खेळाडूंना संधी मिळावी असा कार्यक्रम कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेत आलाही नाही. कुठल्या पार्टीने आजपर्यंत असा कार्यक्रम केला नाही हे मी दाव्यानिशी सांगू शकतो. कारण या ठिकाणचा तरुण आपला देश हा जगामध्ये सगळ्यात तरुण देश आहे आणि तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. प्रत्येकाचे सगळ्यांचीच बुद्धी ही काही दप्तरी नसते. अनेक जणांकडे प्रत्येक माणसाकडे माणूस जन्माला आला की त्याच्याकडे वेगवेगळे कलागुण असतातच. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते आणि ही चित्रकला स्पर्धेची आवडसुद्धा या ठिकाणी खूप मोठं यश निर्माण करून घेऊ शकते. आपल्या जिल्ह्यातली सुद्धा तशी नावं आहेत किंबहुना एक एक पेंटिंग ज्या वेळेस बघायला जातो आपल्याला वाटतं ती एकदम साधं पेंटिंग आहे. सहज आपण किंमत विचारली तर लाखामध्ये त्याची किंमत सांगितली जाते आणि मग आपण मग त्याच्याकडे कुतूहलात बघतो की याला 10 लाख रुपये कशासाठी द्यायचे असतात. मग त्यांच्याकडून समजून सांगितल्यानंतर त्यातला जिवंतपणा आपल्याला त्या दृष्टीने पाहता येतो. तसेच माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे माढा तालुका अध्यक्ष संजय कोकाटे राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्राध्यापक सुहास पाटील माजी सभापती शिवाजी कांबळे संजय टोनपे मंगल पाटील सयाजी पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश पाटील महिला अध्यक्ष संध्या कुंभेजकर शिवसेना उपाध्यक्ष वैभव मोरे संतोष दळवी बावीचे सरपंच मुन्ना मोरे मृदुल माळी जगदीश डांगे बालाजी पाटील महेश कांबळे दिलीप माने नंदू लादे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन भाजपा उपाध्यक्ष राहुल केदार भाजपा संघटक शहाजी जाधव शीतल महाडिक महेश मते भाजप शहर अध्यक्ष धनाजी लादे यांनी केलं. या स्पर्धेत चित्रकला आणि माढा तालुक्यातून 1500 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी 30 संघांनी नाव नोंदणी केली आहे. अजूनही अशा प्रकारे तालुक्यातून कबड्डी खो खो क्रिकेट रांगोळी कॅरम डान्स तसेच गायन इत्यादी स्पर्धेचे आयोजन माढा टेंभुर्णी करकम बोरगाव इत्यादी ठिकाणी करण्यात आलं असून सर्व स्पर्धांसाठी आतापर्यंत जवळजवळ 6000 नाव नोंदणी झाली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसोडे यांनी केलं तर स्पर्धा पार पाडण्यासाठी रमेश सिरसट सौदागर केदार चोपडे महावीर आखाडे विजय बुरांडे तसेच सर्व मित्रपरिवार यांनी सहकार्य केलं.